स्वयंपाक घरात एक तरी भांड रिकाम असावं वाया जाणार साठवण्यासाठी, आणि आपल्या आयुष्यात एक तरी नातं आपण असं जपावं की जिथे आपले जेव्हा केव्हा डोळे भरून येतील ते तिथे जाऊन रिकामे करता येतील. कधीच कोणावर अवलंबून राहू नका. जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विधात्याची किमया बघा. आपल्या सर्वांना निर्माण करून आपण स्वतः मात्र अदृश्य आहे. संपूर्ण विश्व पाहण्यासाठी आपणास विधात्याने डोळे दिले, पण विधात्यालाच पाहण्यासाठी आपणास डोळे बंद करावे लागतात. आयुष्यात तुमच्या हातून काही सुटो अथवा न सुटो, परंतु दोन वस्तूंची मोजदाद करणं सुटायलाच हवं. त्या म्हणजे आपलं दुःख मोजणं आणि दुसऱ्याचं सुख मोजणं. यामुळं आपलं जीवन सहज आणि सुंदर होईल. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या हातून निसटलेले क्षण वेचणं अवघडच नाही तर अशक्य असतात. मनातील विचारांची गर्दी जितकी कमी होईल तितकाच जीवनाचा प्रवास सोपा होईल. मनात खूप सारे विचार घेऊन फिरू नका, अन्यथा जीवन जगणं अवघड होईल. डोळे वेडे असतात, आनंदातही भरून येतात आणि दुःखातही भरून येतात. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय अजिबात मजा येत नाही. एखाद्या बापाला आपल्या मुलांवर प्रेम व्यक्त करणं माहीत नसेल, पण याचा अर्थ असा नाही की तो त्याच्या मुलांवर आईपेक्षा कमी प्रेम करतो. त्याचंही आई इतकंच प्रेम मुलांवर असतं. आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात. कोणत्याही गोष्टीची अपूर्णता भासल्यावरच आपल्याला त्याचं मोल कळत असतं. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, स्वतःच्या चुका लपवून दुसऱ्याची निंदा करणारे आपल्या सभोवताली खूप जण असतात. अशा लोकांकडे लक्ष दिलं की आपलं मानसिक संतुलन मात्र बिघडतं. वाटेत आलेल्या दगडाला दूर सारून समोर जाणं शहाणपणाचं ठरतं. राग आणि अनुराग दोन्ही विरुद्ध शब्द. अनुराग प्रेम दर्शवितो तर राग राग दर्शवतो, पण दोन्हींचा अतिरेक विनाशकारी ठरतो. पहिला श्वास घेतला तेव्हाच आपण आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलंय. जीवनाची हीच गंमत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो की मी जगतोय. कोण कोणासाठी काय करतं, किती करतं हे ज्याचं त्यालाच माहिती असतं. वेळेवर गोष्टींना महत्त्व नाही दिलं तर माणूस एकतर ती वेळ विसरतो किंवा ती गोष्ट विसरतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला त्या त्या वेळी महत्त्व द्या. आपल्या जवळच्या लोकांसाठी काही गोष्टी करायच्या आहेत असा विचार जेव्हा डोक्यात येतो तेव्हा त्या दृष्टीने पटापट पावलं टाकायची आणि ते काम करायचं. तुम्ही आत्ता करू शकता तर ते नक्की करा. वेळ निघून गेल्यावर हे करायचं राहून गेलं, ते करायचं होतं असं म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप कायमची उडते. तुमचं स्वप्न तुमचं आहे, मग त्याला पूर्णपण तुम्हालाच करावं लागेल. ना परिस्थिती तुमच्यासोबत असेल, ना लोक तुमच्यासोबत असतील, तुम्हीच तुमच्या स्वप्नासाठी पूर्णतः प्रयत्न करायचे आहेत. जोडे आणि माजुर्डे दाराबाहेरच असावेत. एखाद्याच्या भेटीसाठी धावणारी पावले निरोप घेताना मात्र खूप जड होतात. दाखवलं तर दुःख आणि नाही कोणाला दाखवलं तर काहीच नाही. दाखवल्या तर जखमा आणि लपवल्या
तर तुमचं आयुष्य सुंदर, दाखवलं तर असलं आयुष्य नकोच असं एखादा म्हणू शकतो, आणि जर तुम्ही लपवलं तर लोकांचं स्वप्न असू शकतं आणि ते म्हणू शकतात मला तुझ्यासारखं आयुष्य जगायचं आहे. पर्याय तुमच्या हातात आहेत, तुम्ही ठरवा लोकांना काय दाखवायचं ते. आग्रहाच्या ठिकाणी उपस्थित असावं म्हणजे तुमची किंमत कमी होत नाही, आणि जिथे आग्रह नसतो तिथे अजिबात जाऊ नये. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं समजून घेतलं तर जगातील सर्व समस्यांचं निवारण होईल. एकदा मला एकाने प्रश्न विचारला, तुला कोणता रंग आवडतो? मी हसून उत्तर दिलं, माणसाने दाखविलेला रंग सोडला तर मला सर्वच रंग आवडतात. तुमच्या कल्पनेत विचारांमध्ये तुम्हाला जर भरपूर पैसे दिसत नसतील तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा ते कधीच दिसणार नाहीत, आणि म्हणूनच मला पैसे मिळवायचे आहेत त्या दृष्टीने विचार करा, कष्ट करा, निश्चितच ते मिळतील. सुरुवातीची 20 वर्ष परिश्रम करून पुढील 70 वर्ष आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे, नाहीतर पहिली 20 वर्ष एन्जॉय करून शेवटची 70 वर्ष कठीण परिश्रम करावे लागतात. 10 गोष्टींमध्ये सामान्य बनून राहण्यापेक्षा एकाच गोष्टीमध्ये असामान्य बना. कोणतेही काम करण्यापूर्वी ते काम विचारपूर्वक करावं, पण अतिविचार केल्यास माणूस नकारात्मक होतो, म्हणून विचारसुद्धा योग्यच असायला हवेत. कोणतंही नातं तोडण्याआधी निदान मन मोकळेपणाने तरी बोलावं, कारण बऱ्याचदा चूक घडलेलीच नसते आणि समोरचा आपल्याला गुन्हेगार ठरवून मोकळा होतो. त्रास नातं तुटल्यामुळे नाही तर आपल्या मनातले प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळे होत असतो. कधी कधी मनानं स्वतःशीच भांडण केलं पाहिजे. सारखं शांत आणि संयमी राहून चालत नाही, नाहीतर आपल्या आयुष्यात उभ्या राहणाऱ्या समस्या सुटत नाहीत, त्या ग्राह्य धरल्या जातात. जगायला आईवडील शिकवतात, रडायला अनुभव शिकवतात, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात आणि हसायला फक्त मित्र शिकवतात. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो, मग ती नशा पदाची असो, उंचीची असो, दारूची असो, पैशाची असो, रूपाची असो किंवा इतर कशाचीही असो, तो जेव्हा या पदांवर पोहोचतो म्हणजेच या सगळ्यांची त्याला नशा चढते ना, तेव्हा तो माणसांशी कसा वागतो यावरून त्याचं खरं रूप कळत असतं. ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर इतरांना वाटायला शिकावं. सर्वात शक्तिशाली किंवा सर्वात हुशार टिकून राहतो असं नाही, टिकतो तोच जो काळानुसार स्वतःला बदलायला तयार असतो. स्वतःची ताकद ओळखा, स्वतःच्या कमजोरीवर काम करा, आपल्या कमतरता जाणून घ्या, त्या कमी करण्याचा प्रयत्न करा. आपण रोज आरशात ज्याला बघतो ना, ती व्यक्ती आवडणं हेच खरं यश आहे. स्वतःवर प्रेम करायला शिका. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. शक्य तितकं मोठं भव्य दिव्य ध्येय समोर ठेवा, कारण ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता तसे तुम्ही बनत असता. आपलं आयुष्य म्हणजे हार्मोनियमच्या पेटीप्रमाणे आहे, ज्यातून विविध सुरावटी निघत असतात, आणि यातील पांढऱ्या पट्ट्या सुखाच्या तर काळ्या पट्ट्या या दुःखाच्या असतात. खरी गंमत म्हणजे या दोन्ही पट्ट्या आलटून पालटून वाजवल्याशिवाय आपल्या जीवनात सुरेल सप्तसुरांचा आनंदच मिळत नाही. जर इथे हा नियम लागू आहे तर आपल्या आयुष्यात सुद्धा सुख आणि दुःख असणं खूप खूप आवश्यक आहे, त्याशिवाय जीवनाला अर्थच नाही. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आधी गरीब लोकांकडून सल्ला घेणं पूर्ण बंद करा.
तुम्ही स्वतःला बदलू शकत नसाल तर स्वतःचं आयुष्यही कधीच बदलू शकणार नाही. भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा. भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका. जर तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नसाल तर कुणीही तुमची मदत करणार नाही. आणि जर तुम्ही स्वतः प्रयत्न करायला तयार असाल तर कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही. ज्यांची आवडनिवड एक नाही, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही एक नाही, विचारात आचारात कुठंच साम्य नाही, अशा दोन माणसांना नियती एकत्र का बरं आणत असेल असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. परंतु एकाच स्वभावाची माणसं जेव्हा एकत्र येतील तेव्हा संसार कधीच होणार नाही. तिथे घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि म्हणूनच देव दोन वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आणतो. आणि जर सगळंच तुमच्या मनासारखं मिळालं तर तुम्ही देवापर्यंत पोहोचणारच नाही. समाधान असेल तर माणूस देवापर्यंत जातही नाही. विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर चिखल होतो. म्हणून विचाराला, मनाला आणि मातीला योग्य वेळेत आकार द्या. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.